आपली संस्कृती, आपले संस्कार, सदा राहू दे आपल्या सोबत। भारताच्या महान ग्रंथांचे आणि काव्यांचे संपूर्ण संकलन सबस्क्राइब करा तिलक। बोल, बोलत का नाहीस? काय समाचार आणला आहेस? महाराज, मोठा अशुभ समाचार आहे। रावणाच्या दरबारात आल्यावर अशुभ पण शुभ होऊन जात। बोल, काय समाचार आहे? महाराज, राजकुमार प्रहस्त। प्रहस्त? काय झालं प्रहस्तला? महाराज, राजकुमार रणभूमीमध्ये वीरगतीला प्राप्त झाले। लंकेचा एक कणा आज ढासळला इंद्रजीत, ढासळला। मी प्रहस्तचा सूळ घेईन पिताश्री, लक्ष्मणालाच नाही रामाच्या एका एका भावाला अयोध्येपर्यंत नाही सोडणार। जोपर्यंत चारही भावांना मारून प्रहस्तचा बदला नाही घेणार, लंकेला परत नाही येणार। नाही युवराज, नाही युवराज, ही संधी मला द्यावी। महाराज, रामाचा वध करण्याचा प्रथम अधिकार मला आहे, कारण त्याने माझ्या वडिलांचा वध केला आहे। मला आईच्या वचनाची पूर्तता करायची आहे। महाराज, माझ्या आईने पण केला आहे, जोपर्यंत रामाचे मस्तक कापून नाही आणत तोपर्यंत माझ्या वडिलांचं तर्पण नाही करू शकत। आम्ही तुझ्या मातेच्या भावनांचा आदर करतो वीर मखरक्ष, ती जसं सांगेल तू तसंच कर, परंतु आजच कर, नाहीतर आम्ही स्वतः रणभूमीवर जाण्याबद्दल विचार करत आहोत। आम्ही हे युद्ध फार काळ टाळू इच्छित नाही। महाराज, मला एक संधी द्यावी, मी त्या रणभूमीत जाऊन प्रलय माजवीन, शत्रूच्या संग्राम क्षेत्राला मी स्मशान क्षेत्र बनवीन। चुडाची भावना अंतर्मनात तेव्हापासून धगधगते आहे जेव्हा दंडकारण्यात माझे वडील खर आणि काका दूषण यांनी सर्व सेनेबरोबर आपली आहुती दिली होती। महाराज, आपल्याला माहीत नाही, माझ्या आईने माझ्या वडिलांच्या खरच्या मृत्यूनंतर आजपर्यंत आपले सौभाग्य नाही उतरवलं। मृत शरीराला शांती देण्यासाठी अजूनपर्यंत तर्पण नाही झाले। महाराज, माझ्या आईचा पण आहे की ज्या रामाच्या बाणाने माझ्या पतीचे प्राण घेतले आहेत त्याच्या कवटीत पाणी भरून त्याच्या आत्मशांतीसाठी श्राद्ध तर्पण करेन। अभिमान आहे माझ्या आईच्या अश्रूंचा, मी माझ्या आईचा पण पूर्ण करेन। रामाचे मस्तक कापून आईच्या हृदयात जळत असलेल्या आगीला शांत करीन। अवश्य करेल वीर मकराक्ष, आम्हाला विश्वास आहे तुझ्या मनातला धगधगता ज्वालामुखी आज ह्या युद्धाचा अंतिम निर्णय करेल। जा, तुझा विजय हो वीर मकराक्ष। विजय तर महाराजाधिराज लंकेश रावणाचा होईल। असंभव, मेघनाथाचा बळी घेणारा या दुनियेत अजूनपर्यंत नाही जन्मलेला मातेश्वरी,
या धरतीवर धरतीच्या तळाशी पाताळात अथवा धरतीच्या वर स्थापित आकाशात देवलोकातही असा बलशाली एकही नाहीये माते। हे काय, दिग्विजयी रावणाची पत्नी देवतांनाही हरवून टाकणाऱ्या शूरवीर अतिकायच्या आईला अशा प्रकारे अश्रू ढालणं शोभा देत नाही। आईचं हृदय हे आईचं हृदय असत, जरी काही ती शूरवीराची आई असली तरी आईचं हृदय अवश्य रडेल। तुम्ही पुरुषांनी इतका अत्याचार नका करू की आईचा रडण्याचा अधिकार पडी राहून घ्याल। जी आई राजमहालात राहते तिला रडण्याचा अधिकार नाही दिला जाऊ शकत, कारण की तिच्या रडण्याने प्रजेतील हजारो स्त्रिया रडायला लागतात। राजमहालातून एक किंकाळी आली तर प्रजेतून 10,000 किंकाळ्या येतील। दिग्विजयी राक्षस राज रावणाची पत्नी वडिलांच्या प्रतापावर आपले प्राण अर्पण करणाऱ्या परम पराक्रमी अतिकायची आई अशा प्रकारे प्रलाप करेल तर सांगा आमच्या सैनिकांच्या स्त्रियांच्या मनाची काय दशा होईल। लंकेची महाराणी राजराणी राजमाता आपल्या डोळ्यातून येणारे अश्रू पूर्ण राज्यात खळबळ माजवतील। राजमहालातील क्रंदन साऱ्या देशात हाहाकार माजवेल। ही गोष्ट लक्षात ठेव माते, राज परिवारावर एक खूप मोठी जबाबदारी असते। लोक आपल्याला हसताना पाहून हसतात आणि आम्हाला रडताना पाहून तेही रडतात। म्हणूनच तर राजाला आपले दुःख आपल्या मनातच दाबून नेहमी हसत राहावं लागतं। राजा कधी दुःखी नाही असू शकत। म्हणून आपण दोघी राजमहालात जा आणि आपले अश्रू पुसून टाक। पुरुषाच्या कठोर हृदयाच्या जागी आईचं कोमल मन असत, तर पुत्र शोकात तळमळत असणाऱ्या आईपासून रडण्याचा अधिकार कधीही हिसकावून घेतला नसता। लक्षात ठेव, हेच अश्रू तुझ्या आईच्या डोळ्यातही असतील। ज्या दिवशी तुझ्या मृत्यूची बातमी येईल ना, त्या दिवशी पाहिन तुझी पत्नी सुलोचना पण रडते आहे की नाही। जर ती रडली तर तेही आम्हाला आवडणार नाही। परंतु माते, ही वेळ रडण्या कंठण्याची नाहीये, यामुळे महाराजांना खूप अशांत वाटत। या वेळी सर्व परिवाराचे सर्व सेनेचे एकच कर्तव्य आहे की महाराजांचा धीर नाहीसा नाही होणार। युद्ध आता सुरू झालंय, आता हा कोण्या एका व्यक्तीचा प्रश्न नाही राहिला। राक्षस जातीचा गौरव आणि या देशाच्या मानापमानाचा प्रश्न झाला आहे। युद्ध का झालं, दोष कोणाचा होता हे विचार करण्याची वेळ निघून गेली आहे। आता केवळ एकच ध्येय आहे, युद्धात विजय। उचित आणि अनुचितचा निर्णय नेहमी जय पराजयानेच होत असतो। सर्वदा विजयच खरा म्हटला जातो। मातेश्वरी, आई साहेबांना घेऊन जावस आणि समजाव त्यांना, आज महाराजांना साथ देण्याची वेळ आली आहे, त्यांना अशांत करण्याची नाही। माते, मेघनाथ वचन देतोय, काका कुंभकर्ण, भाऊ अक्ष कुमार, भाऊ अतिकाय, प्रहस्त, देवांतक, नरांतक आपल्या एका एका भावाच्या बदल्यात त्यांच्या हजार हजार योद्ध्यांना मारून मनातली धगधगती सुडाची ज्वाला थंड करीन। अश्रू पुसून टाक माते, इंद्रजीतला रघुवंशीयांवर विजय मिळवण्याचा आशीर्वाद दे।
पिताश्री, आपल्या गौरवशाली त्रिलोक विजयी राक्षस कुळात हे छोटे काका विभीषणच सदा सगळ्यांपेक्षा वेगळा आणि बेसुरा राग आळवतात. आपण राक्षस कुळातील नाही आहोत, आपण परम पुण्यात्मा महर्षी पुलस्त्यचे वंशज आहोत. तर आपणही एका मानवाच्या भयाने पळून गेलेल्या मारीच मामाप्रमाणे भगवे वस्त्र धारण करून कुठल्या ऋषीच्या आश्रमात वेगी चूल का नाही पेटवत, इथे लंकेत कोणत्या लालसेने राहतात? पुत्र मेघनाद, अशा गर्विष्ठ निरर्थक गोष्टी करणं, आपल्याहून मोठ्यांची असभ्यता करणं तुला शोभा देत नाही. तू अजून अनुभवहीन बालक आहेस. बालक आहे, देवतांच्या गर्वाला मातीत मिळवणारा, मोठ मोठ्या शूरवीर दैत्य आणि नागांच्या कुळांना शोकमग्न करून टाकणारा, ऐरावत हत्तीचा दात उखडून देवराज इंद्रजीताला पछाडून खेचून जमिनीवर आपटणारा असा हा इंद्रजीत, एक अनुभवहीन बालक. पिताश्री, वनात भटकणारे दोन मानव, त्यांच्या सोबत काही वानर, आपण त्यांचे भय का बाळगताय? बरं, भय शब्द तर रावणाच्या शब्दकोशातच नाही आहे, आणि नर किंवा वानर तर आमचं काही वाईट करू शकत नाहीत. महाराज दशानंद, मी आपला पित्या समान आदर करतो. आपण केवळ राजा नाही, माझे मोठे बंधू देखील आहात. ज्यांना आपण साधारण वनवासी नर म्हणून उपेक्षा करत आहात, त्यांच्या शौर्याची गाथा विसरू नका. परमवीर सुबाहू, विराट कबंध आणि विरार, खरदूषण, त्रिचिरा, जगातला सर्वात महाबली वाली, हे सर्व त्यांच्या बाणांचा बळी बनून परलोकात गेले आहेत. ज्या वानराचा आपण उपहास करीत आहात, त्याच्या करणीची चिन्ह लंकेच्या कानाकोपऱ्यात जळून भस्म झालेले वाडे, ज्वाळांमुळे नष्ट झालेल्या लंकेतील प्राचीन गोष्टी आणि आगी जळून पडलेल्या सुवर्णस्तंभाच्या रूपात दिसत आहेत. हे बंधू, मी आपल्या समस्त विश्रवा वंशाच्या हिताचीच गोष्ट सांगत आहे. हिताची गोष्ट सांगताय की भित्रेपणाचा धडा शिकवताय आम्हाला? मी धर्म म्हणजेच नीतीचा मार्ग प्रशस्त करतोय वत्सा इंद्रजीत. चुकीचं मत देऊन पथभ्रष्ट करणाऱ्या लांगुलचालक मंत्र्यांपासून सावधान करू इच्छित आहे. सचिव बैद गुरु तीनी जो प्रिय बोल ही भय आस, राजधर्म दंड दीनी कर होई वेद ही नास. ज्या राजाचे असे मंत्री गुरु आणि वैद्य असतील, जे त्याच्या नाराजीला घाबरून किंवा व्यक्तिगत लाभाच्या आशेने त्याच्या हिताची खरी गोष्ट सांगत नाहीत, किंवा त्याला प्रसन्न ठेवण्यासाठी केवळ गोडगोड गोष्टी करतात, त्या राजाचे राज्य, त्याचं शरीर, त्याचा धर्म तिघांचा लवकरच नाश होऊन जातो.